जरा विचार करा. नकाशात नकाशा प्रमाण वापरलेले असते, हे प्रमाण का बरे लिहित असतील? तर मुलांनो, नकाशात प्रमाण वापरले नाही तर नकाशात दर्शविलेल्या कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांच्यातील संबंध कळणार नाही. तर नकाशात प्रमाण वापरल्यामुळे नकाशा वाचन योग्य प्रकारे करता येते. त्याबरोबरच नकाशात प्रमाण वापरले असता नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूंमधील नकाशातील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा योग्य प्रकारे अंदाज बांधता येतो. नकाशा प्रमाणाच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर दर्शवते तर उजवी बाजू ही जमिनीवरील अंतर दर्शवते. पहा बरे जमते का? समोर तुम्हाला काही नकाशा प्रमाण दिलेली आहेत, त्यातील कोणती बृहत प्रमाण व लघु प्रमाण नकाशा प्रमाण आहेत ते पहा व त्यातील एकास एक लाख या प्रमाणानुसार दिलेली गावाची खूण इतर प्रमाणानुसार नकाशात कशी बदलेल ते पहा. शोधा पाहू. मुलांनो, असा नकाशा तुम्हाला कोठे पाहायला मिळतो सांगा? मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉपवर, गुगल मॅपमध्ये हा नकाशा पाहता येतो. अगदी बरोबर. जगातील वेगवेगळ्या देशात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात, त्यामुळे नकाशाचे वाचन करीत असताना शब्दप्रमाण किंवा रेषाप्रमाणाचा वापर केला असता अशा नकाशाच्या वाचनावर मर्यादा येऊ शकतात. म्हणून नकाशावर नेहमी अंकप्रमाण देणे योग्य ठरते. तसेच अंकप्रमाण हे वैश्विक प्रमाण असल्यामुळे त्याचा वापर केला असता अशा नकाशाच्या वाचनावर कोणत्याही मर्यादा येत नाहीत. वैश्विक म्हणजे संपूर्ण विश्वात या पद्धतीचा वापर करतात. जरा डोके चालवा. मुलांनो, पुढे अ आणि ब ही दोन ठिकाणे दाखवली आहेत. अ आणि ब या दोन ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर 500 किलोमीटर आहे. अ हे ठिकाण बच्या बरोबर पश्चिमेस आहे. त्याचे रेषाप्रमाण पुढे दिले आहे. तर मुलांनो, समोरच्या चौकटीत आपण योग्य प्रमाण घेऊन ती दोन ठिकाणे दाखवू व त्यांना नावे देऊ. तसेच त्यांचे शब्दप्रमाण व अंकप्रमाणही लिहू. रेषाप्रमाणावरून आपल्या लक्षात येते की जमिनीवरील 50 किलोमीटर अंतर दाखवण्यासाठी नकाशावर 1 सेंटीमीटर अंतर दर्शविले आहे. म्हणून 500 किलोमीटर अंतरासाठी आपल्याला 10 सेंटीमीटर अंतर घ्यावे लागेल. शब्दप्रमाण बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 50 किलोमीटर, अंकप्रमाण बरोबर 1:50 असे सांगता येईल.